रेलवे की जीआरपीएफ द्वारा बुधवार की दोपहर 2 बजे रेलवे स्टेशन परिसर से एक जेब कतरे को गिरफ्तार किया गया है। आरोपी अशोक रामचंद्र रंपाड़ टिमकी का रहने वाला है। जानकारी के मुताबिक 15 मई को रेलवे स्टेशन के सेकंड क्लास बुकिंग काउंटर पर एक व्यक्ति की कुर्ते की जेब से 7,100 रुपए चोरी हो गए थे। पीड़ित ने थाने में शिकायत की तो पुलिस ने सीसीटीवी फुटेज खंगाला, जिसमें आरोपी अशोक रंपाड़ उक्त व्यक्ति की जेब से पैसे निकालते हुए देखा गया। इस आधार पर अशोक को गिरफ्तार कर उसके पास से चुराए गए 5,900 रुपए बरामद कर लिए गए हैं। लोहमार्ग पुलिस मामले की जाँच करी है। दिनांक 15/5/2021 रोजी आमच्या बुकिंग ऑफिस मध्ये एक चोरीची घटना घडलेली होती आणि त्याची फिर्यादी आहेत ते शेख अब्दुल रहमान वल्द यांनी आमच्याकडे तक्रार दिली की त्यांची 5,900 रुपयाची चोरी झालेली आहे। तर ह्या संदर्भात त्यांनी तक्रार दिल्यानंतर आम्ही की त्याचा शोध कसा घ्यायचा, तर आम्ही फुटेज पाहिले, जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते पाहिले, त्याच्यामधून निष्पन्न झालं की यानं चोरी केलेली आहे आणि कशी केलेली आहे। तर तिकीट काढायला जाताना त्यांच्या पॉकेटमधून पैसे काढले, ठीक आहे, त्याच्यामधून तो कोण आहे तो आमच्या DB जे पथक आहे त्यांनी ते सगळं पाहिलं की हा कोण आहे आणि त्यांनी ती शोधून काढलं आणि त्याच्यामधून त्याला अटक करण्यात आलेली आहे। तो आता आमच्या कस्टडीमध्ये आहे। येस, ह्याच्या अगोदर त्याच्यावरती आम्ही खात्री केली की ह्याच्या अगोदर त्याच्यावरती सिटी पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जवळजवळ 5 गुन्हे दाखल आहेत।